पद्मशाली ज्ञातिसंस्थेतील वादावर पडदा पडला आहे. पद्मशाली ज्ञातिसंस्थेतील वादावर शनिवारी पडदा पडला असून 1.5 वर्ष अध्यक्षपद महेश कोटे आणि फलमारी यांना, 1.5 वर्ष तर सुरेश फलमारी यांना सचिव म्हणून पद्मशाली ज्ञातिसंस्थेवर काम करण्यास सदस्यांच्या बैठकीत एकमत झालं आहे. मार्कंडेय मंदिरात सर्व पदाधिकारी एकत्र येऊन कोठे फलमारी यांचा एकत्रितपणे सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मशाली ज्ञातिसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल यांच्या वतीने कुमारी लक्ष्मी वासी व सुजाता वासी यांना शिक्षणासाठी मदत म्हणून सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे आज रोजी रोख स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी तिरुपती परकी पंडला, मनसूर गांधी, युवराज जाधव, शशिकांत जाधव, समीर विजापुरे, संजय देशपांडे, मुष्टाक लालकोट आदींची उपस्थिती होती. विद्यापीठाच्या अधिसभेची 17 जुलैला बैठक होणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेची येत्या 17 जुलैला बैठक होणार असून यामध्ये व्यवस्थापन परिषदेच्या 8 सदस्यांची निवड होणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ गणेश मंजा यांनी दिली. अधिसभेच्या संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांमधून प्रत्येकी 2 याप्रमाणे 8 सदस्यांची व्यवस्थापन परिषदेवर निवड होणार आहे. या 4 मतदारसंघातून प्रत्येकी 1 खुला वर्ग व प्रत्येकी 1 सदस्याची राखीव जागेतून सदस्य म्हणून निवड होणार आहे. यासाठी येत्या 6 जुलैपर्यंत उमेदवारांना विद्यापीठाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. 9 जुलैपर्यंत छाननी व अन्य प्रक्रिया पार पडणार असून आवश्यकता भासल्यास 17 जुलै रोजी अधिसभेच्या बैठकीत मतदानाद्वारे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची निवड होणार आहे.